स्ट्रेचरवर नातेवाईकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लहान मुलांनी वाहून नेला. माणुसकीचा अंत पाहणारी ही सत्य घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होतोय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातली मनाला हेलावून टाकणारी ही घटना आहे. कल्याण पश्चिमेच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत 10 मे रोजी एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यानं त्याचा मृतदेह पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आला होता. मैताच्या मृतदेहाला शवागृहात नेण्यासाठी एकही वॉर्ड बॉय जागेवर नसल्यानं आणि उपस्थित पोलिसांनी देखील कोणतीही तसदी न घेतल्यानं अखेर त्या मृतदेहासोबतच्या लहान मुलांनीच शेवटी तो मृतदेह शवागृहात नेला. हा संपूर्ण प्रकार एका प्रत्यक्षदर्शीनं आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. रुग्णालय प्रशासन आणि घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस यांची माणुसकी किती मोठी आहे याचा भांडाफोड झाला. सुरुवातीला हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही, मात्र एका आठवड्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे त्या लहान मुलांना चक्क पोलिसांच्या समोर भोगायला लागलेली अप्रत्यक्ष शिक्षा सर्वांनी व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.